देशभक्ती आणि देवभक्ती करणाऱ्या लोकांवर तुमच्या काळात देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले ना. आज सत्ता गेल्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर तुमचे आदर्श वाटायला लागले, मग तर तुम्ही बाहेर पडा, नाही तर काँग्रेसला आघाडी तुम्ही बाहेर काढा. पण तुम्हाला सत्ता पाहिजे, तुम्हाला हिंदुत्व फक्त सत्ता मिळवण्याकरता पाहिजे होतं. असे अडीच वर्ष महाविकास आघाडीमध्ये सत्तेचा उपभोग घेताना त्यांना सुचलं नाही की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल सातत्यानं अपमान होत होता, त्या क्षणी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे होतं. त्यावेळी तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाढायला तुम्ही सतर्क केला. म्हणजे महाविकास आघाडी सरकार असताना मी मगाशी एका ठिकाणी बोललो, देशभक्ती आणि देवभक्ती करणाऱ्या लोकांवर तुमच्या काळात देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले ना तुम्ही. आणि मग हे हिंदुत्वाचं तुमचं जे बेगडी प्रेम आहे, ज्यावेळी तुम्ही भाजप भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, विश्वासघात केला, सत्तेकरता हिंदुत्व सोडलं, आज सत्ता गेल्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर तुमचे आदर्श वाटायला लागले, म्हणजे मला वाटतं हे फक्त म्हणजे तुमचं स्वतःचंच किती बेगडी प्रेम आहे. आपण जे स्वातंत्र्य सावरकरांच्या बद्दलचं ह्या तर लोक पाहत आहेत ना. आजही काँग्रेसचा महाविकास आघाडीचा घटक काँग्रेस पक्ष आहेच ना. मग तर तुम्ही बाहेर पडा, नाही तर काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढा. पण तुम्हाला सत्ता पाहिजे, तुम्हाला हिंदुत्व फक्त सत्ता मिळवण्याकरता पाहिजे होतं, पण ते आता तुमचा तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे.